नमस्कार. आज झेपमध्ये आपण बिलियर्ड्समध्ये नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून हॅट्रिक करणाऱ्या एका मराठी तरुण मुलीला भेटणार आहोत, जिचं नाव आहे अनुजा ठाकूर. अनुजाचे तिच्या खेळातल्या प्रावीण्याबद्दल सत्कार होत आहेत आणि ते व्हायलाच हवेत. पण मला सगळ्यात जास्त तिचं कौतुक वाटतं ते एका वेगळ्याच कारणासाठी. अनुजानं मराठी मध्यमवर्गीय माणसाची चौकट मोडून झळझळीत यश मिळवलं आहे. अगदी बरोबर. आत्तापर्यंत बिलियर्ड, स्नूकर हे सगळे खेळ केवळ अतिश्रीमंत माणसांचेच आहेत हा आपला समज होता. पण हा समज अनुजानी खोडून काढला आणि या खेळात स्वतःचं एक मानाचं स्थान मिळवलं. बिलियर्ड्स आणि स्नूकर हे राजेशाही खेळ आता आपल्यालाही ठाऊक झालेत. पण या राजेशाही खेळात आपल्या महाराष्ट्राची मुलगी टॉप रँकर आहे ही अभिमानाचीच गोष्ट आहे, नाही का? तिनं राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धेत जेतेपदाची हॅट्रिक साजरी केली आहे. आत्ताच मी बॉम्बे जिमखान्याच्या स्नूकरच्या इट वॉज ऑल इंडिया लेडीज स्नूकर ओपन टुर्नामेंट, त्याची हॅट्रिक मी ऑगस्टमध्ये कम्प्लीट केली, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. त्यानंतर जेव्हा नॅशनल बिलियर्ड चॅम्पियनशिपची हॅट्रिक यावर्षी होती तेव्हा थोडं सेमीफायनलला थोडं प्रेशराइज झाल्याचं दिसत होतं, कारण स्कोरमध्ये 2-0 मी डाऊन होते आणि नंतर 3-2 जिंकले. पण आय थिंक दॅट हॅप मी फायनल्समध्ये जे प्रेशर जे हँडल करायला लागलं ते काहीच नव्हतं त्या मानाने, कारण सेमीफायनल इतकी टफ गेल्याने मेंटली आय थिंक आय वॉज प्रिपेअर्ड फॉर दॅट. सेम इयरमध्ये दोन हॅट्रिक, एक स्नूकरची एक बिलियर्डची कम्प्लीट केली आणि त्याच्या जस्ट आधी मी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड नंबर 3 झालेले, ब्रॉन्झ मेडल, आय गॉट द ब्रॉन्झ मेडल फॉर द कंट्री. तर त्यामुळे जे परफॉर्मन्सची जी लाईन सुरू झाली फ्रॉम माय बॉम्बे जिम हॅट्रिक, त्यामुळे इट वॉज अ गुड फिलिंग डेफिनेटली. अनुजानं नुकतंच हॉलंडमध्येही स्नूकर या खेळात भारतासाठी ब्रॉन्झ मेडल पटकावलंय. तिकडे खेळताना हॉलंडमध्ये इट वॉज अ व्हेरी गुड फिलिंग. तिकडे व्हेन्यू वॉज रिअली गुड, 22 टेबल्स एका व्हेन्यूमध्ये आणि आम्ही जिथे राहत होतो इट वॉज इन द सेम रेस्टॉरंट, इन द सेम हॉटेल वी वर पुट अप. सेमीफायनलला खेळताना थोडंसं दडपण मला बिगिनिंगला तर जाणवलं, पण नो डाऊट सेमीफायनल माय ओपोनंट रियान इव्हान्स, ती इंग्लंडची खेळाडू आहे आणि ती खूपच छान खेळली अँड शी इज अ व्हेरी गुड प्लेअर. तर त्यामुळे नो डाऊट शी डिझर्व टू विन दॅट अँड इव्हेंच्युअली तिनेच टायटल घेतलं अँड शी वॉज लिटल क्लास अपार्ट आय कॅन से. बिलियर्ड्स आणि स्नूकर सारखे खेळ खेळणारी अनुजा ज्वेलरी क्षेत्रात काम करते. हे दोन वेगवेगळे प्रांत, पण म्हणतात ना डायमंड्स आर गर्ल्स बेस्ट फ्रेंड. ज्वेलरी लाईन ही अशी एक लाईन आहे की कोणत्याही मुलीला त्यात इंटरेस्ट असेल, दॅट टू डायमंड स्टड ज्वेलरी म्हणजे आय थिंक प्रत्येक मुलीचा तो वीक पॉईंट असतो. आणि जेव्हा मला हा जॉब ऑफर झाला तो हर्षद मेहता डायमंड किंग त्यांनी ऑफर केला, बिकॉज ही हिमसेल्फ इज अ स्पोर्ट्स लवर, त्यामुळे त्यांनी स्पोर्ट्स पीपलना यु नो दे वॉन्ट टू मेक द करिअर ऑल्सो सिक्युअर, त्या दृष्टीने त्यांनी मला हा जॉब ऑफर केला. आणि ज्वेलरी लाईन म्हणजे मी डोळे बंद करून तो जॉब घेतला तेव्हा, अँड जसं मी आय स्टार्टेड वर्किंग, माझं ट्रेनिंग चालू झालं, आय रिअली स्टार्टेड एन्जॉईंग इट, बट डेफिनेटली माझी फर्स्ट प्रायोरिटी कधी स्नूकरच असेल. भारताचं गौरवशाली प्रतिनिधित्व करणारी अनुजा आपल्या यशाचं श्रेय आपल्या बाबांना सर्वात आधी देते. आई वडील ह्यांचा इतका मोठा वाटा आहे की तो मला असा शब्दात तरी व्यक्त करता येणार नाही, कारण दे बीन सो सपोर्टिव्ह ऑल द टाईम. इनिशियली मला वडिलांनीच कोच केलं, आय थिंक विदाऊट हिम मी हा गेम स्टार्टच केला नसतं, कारण त्यावेळी मी फक्त टेबल टेनिसकडे आकर्षित होते किंवा असे काही यु नो एनर्जेटिक असे गेम खेळायचे असे वाटायचं, किंवा ते एज असं होतं की दॅट वॉज डिमांडिंग मोर फिजिकल एक्सरसाइज आणि असं वाटायचं की हा काय बोरिंग गेम आहे की फक्त यु नो इट इज मेंट फॉर ओल्ड पीपल की ते ऑफिसमधून दे जस्ट कम अँड चिल आउट ओव्हर हिअर इन द स्नूकर रूम. पण तेव्हा असा आउटलुक होता आणि 10 मिनटं तरी खेळ, 5 मिनटं तरी खेळ, एक शॉट तरी ट्राय कर असं बोलत बोलत मला वडिलांनी इथे या स्पोर्टकडे वळवलं. लेट सर विल्सन जोन्स, आय यूज टू टेक कोचिंग फ्रॉम हिम, ते त्यांची ख्याती इतकी मोठी आहे की मी काय त्यांच्याबद्दल सांगू की त्यांनी इतके वेळा वर्ल्ड टायटल त्यांनी घेतलेली आहेत आणि आय वॉज वन ऑफ हिज प्युपल्स. आणि त्यांनी आय एम शुअर की आत्ता जर ते असते तर आय वुड हॅव बीन रिअली लकी टू शेअर माय वर्ल्ड एक्सपिरियन्स विथ हिम आणि ही वुड हॅव बीन रिअली हॅपी. खेळाडूंविषयी सरकार दाखवत असलेल्या उदासीन धोरणाविषयी अनुजा आणि तिचे बाबा खंत व्यक्त करतात. एक दुःख मनात असं राहतं की या गेममध्ये माझ्या दोन्ही मुली आंतरराष्ट्रीय लेवलला खेळल्यात. धाकटी मुलगी 4 वेळा नॅशनल चॅम्पियन झाली, मोठी मुलगी 1 नॅशनल चॅम्पियन, आत्ताच्या करंट परफॉर्मन्समध्ये ती इंडिया नंबर 2 झाली आहे.
तरी त्या दृष्टीने त्यांना काही जॉब्स वगैरे चांगले आलेले नाही आहेत. अनुजा ठाकूर फ्रॉम महाराष्ट्र, मिनल ठाकूर फ्रॉम महाराष्ट्र, म्हणजे प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र हा शब्द असूनही महाराष्ट्रातर्फे काही मिळालेलं नाही अजून, किंवा त्याचं साधं रेकग्निशन नाही आलं आहे, काही ॲप्रिसिएशन लेटर नाही आलं आहे. हे एक थोडं दुःख वाटतं याबद्दल. अनुजाच्या कामगिरीनं महाराष्ट्राची शान उंचावली आहे, पण अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेतच. तिच्या या प्रयत्नांना आपल्या शुभेच्छांचीही साथ असणारच आहे. सौंदर्य साधनेतलं पहिलं पाऊल म्हणजे निरोगी त्वचा. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त सल्ले आपल्याला डॉक्टर श्रीलता त्रासी यांनी मागच्या वेळेला दिले. आजही आपण सुंदरामध्ये डॉक्टर त्रासींना भेटणार आहोत आणि त्वचेवरचे आणखी काही उपाय समजून घेणार आहोत. कित्येकदा आपण केसांना रंग लावतो किंवा पर्मिंग करतो, कलरिंग करतो, त्यामुळे आपल्याला नेहमी केस गळतात. आणि हल्ली मी तरुण मुली यंग बायकांना के डॉक्टर माझे केस गळतात, इवन मुलांनाही केस गळतात म्हणून कंप्लेंट घेऊन येताना बघते. अशा वेळी आम्ही औषधं देतो त्यांना. हेअर ट्रीटमेंट्स ब्युटी पार्लरमध्ये केल्या जातात, पण त्याच्याने 30-40% वर फरक पडत नाही. आता एक लेझर कोम म्हणून एक नवीन अतिशय चांगलं हँडी इन्स्ट्रुमेंट निघालं आहे, जे मी तुम्हाला नंतर दाखवीन, ज्याच्याने 15-20 सिटिंग्स केल्यावर केसांच्या मुळांची ताकद वाढवली जाते आणि केस चांगले वाढतात. ऑफकोर्स ह्या लेझर कोम ट्रीटमेंटबरोबर आम्हाला ह्या पेशंटना काही गोळ्या लोकली लावायला, काही औषधंही द्यावी लागतात. आणि 24 तासात आणि 10 सिटिंगमध्ये केस पुन्हा येतील असं नाही, तर त्याला वेळ लागतो. आपल्याला खूप डायटिंग केल्यावर काहींचे असे सगळे गाल असे बसलेले दिसतात, मग अशा वेळी करायचं काय? आणि त्यांना आता ते बसलेल्या चेहऱ्यामुळे त्यांचा चेहरा वयाने खूप मोठा दिसायला लागतो. हल्ली त्यासाठी आपल्याच अंगातली चरबी म्हणजे फॅट दुसरीकडनं काढली जाते आणि ती इथे इंजेक्ट केली जाते. त्याला ऑटोलॉगस फॅट इम्प्लांट म्हणतात. ह्याचा रिझल्ट इन्स्टंट असतो, चांगला असतो. असा बसलेला चेहरा ओव्हरनाईट असा चबी आणि सुंदर दिसायला लागतो आणि पेशंट खरोखर खुश होऊन जातो. नेहमीच्या डायटिंगमुळे, वजन उतरल्यामुळे किंवा खाण्यात क्रॉनिक आजारपणामुळे लोकांचे चेहरे असे म्हातारे दिसायला लागतात. आणि हल्ली आम्ही टीशीतसुद्धा बघतो की ती बाई आम्हाला 85 दिसते. अशावेळी हल्ली आता काही मायक्रोकरंट वापरून मसल्सना स्टिम्युलेट करणारी मशीनं निघाली आहेत, त्याला मायक्रोकरंट फेसलिफ्ट ट्रीटमेंट्स म्हणतात. ही इंडियात अजून बनत नाहीत. ही मेनली साऊथ एशिया पॅसिफिक कंट्रीत जपान बिपानला बनतात. आणि ह्या मशीनने पेशंटवर खरोखर चांगला इफेक्ट येतो. हल्ली पहिली आणि दुसरीपासून मुलं कॉम्प्युटरसमोर बसून तासन तास काम करतात, त्यामुळे 15 आणि 16 वर्षाच्या मुलांना किंवा मुलींना आम्ही डोळ्याभोवती काळी वर्तुळं बघतो. अशावेळी त्यांना ओरली आम्ही व्हिटॅमिन सी देतो, काही औषधं देतो, पण त्यासाठी काही मशीन्स निघाली आहेत, काही पील्स निघाले आहेत, काही पॅक्स निघाले आहेत, जे वापरून किंवा त्या मशीनने इथलं सर्क्युलेशन जर वाढवलं गेलं किंवा त्या मसल्सना जो फटीक आलेला असतो की ते काम करून करून स्ट्रेन होऊन जर फटीक आलेला असतो तो जर त्या मशीनने आणि औषधांनी काढला गेला तर ते डार्कनिंग कमी करता येतं, पूर्णही काढता येतं. पण त्यानंतर त्या मुलांना किंवा त्या लोकांना काळजी घ्यावी लागते, नाही तर पुन्हा पुन्हा ते काळेपणा येऊ शकतो. केसांना कलर केल्यामुळे तिचे केस गळायला लागले आणि त्यामुळे आपण तिला हेअर कोन ट्रीटमेंट देतोय. ह्या कंडिशनला टिलोजन इफ्लुएम म्हणतात. टिलोजन इफ्लुएम म्हणजे केस जेव्हा रेस्टिंग स्टेज असते मध्ये असतात तेव्हा काही जर केलं तर ते पडायला लागतात आणि त्याला आम्ही टिलोजन इफ्लुएम. त्यामुळे ह्या मुलीच्या 4-5 सिटिंगमध्येच तिचे केस गळणं टोटली थांबेल. तर ही ट्रीटमेंट पर द सिटिंगला 15 मिनिटं करायची असते आणि आठवड्यात पहिल्यांदा 2 करायची, त्यानंतर आठवड्यात 1 असं करून पेशंट इम्प्रूव्ह झाला की मग ती हळूहळू बंद करून टाकायची असते. आणि ह्या लेझर बीमचा इफेक्ट हा असतो की हेअर रूटला स्टिम्युलेट करतात आणि त्याचे केस गळणं पूर्ण थांबतात. आणि ते जर तुम्ही नीट कंटिन्यू केलं तर ही जी गॅप तिला फोरहेडला आहे ती भरून निघेल हळूहळू, किंवा नंतर तिचे केसही चांगल्यापैकी वाढू शकतात. जेव्हा आपल्याला एखाद्याला चांगलं 10 वर्ष यंग दाखवायचं आहे अशा वेळी आम्ही हे नॉन सर्जिकल फेसलिफ्ट मशीन वापरतो. हे आहे हे नॉन सर्जिकल फेसलिफ्ट मशीन. आणि हे माझे असिस्टंट तुम्हाला डिटेलमध्ये कसं करतात, काय करतात, त्याचं बेसिक काय हे ह्या पेशंटवर करून दाखवेल. पण ह्या ह्याच्यात बेसिक काय असतं
की हा जो ह्यांचा गळा आहे किंवा चेहरा आहे हा ओढलेला आहे, मान अशी खेचलेली दिसते. ह्या ट्रीटमेंटमुळे त्या मुमेंटला त्या पेशंटला असे खेचल्यासारखं वाटतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर फरक पडतो. आता ह्याच्यात पहिला क्लेन्झिंग करून घेतो आम्ही, नंतर मॉइश्चरायझिंग करून घेतो आणि नंतर न पुसता ह्या ग्लव्सनी आम्ही फेस लिफ्ट करतो पेशंटचं. आता हे ग्लव्स आहेत, ह्याला हे प्लग केलेलं आहे, तर ह्या ग्लव्समधून करंट फ्लो होणार. हे वेट ग्लव्स आता मी हे पेशंटवर हे करते, ते करंट फ्लो व्हायला आम्ही यूज करतो. आता हे असे हे करायचं स्ट्रेच करून, वी जस्ट पुल द स्किन, ज्याने सेल्स रिज्युनेट होतात बेसिकली. ह्याच्यात वेगवेगळ्या स्टेप्स असतात आणि त्या सेल्स रिज्युनेटेड करण्यासाठी मदत करतात. सध्याच्या मोसमात समारंभांचा सुकाळ आहे आणि अनेक ठिकाणी स्त्रियांच्या सौंदर्य स्पर्धासुद्धा भरलेल्या असतात. पण मला एक गोष्ट खटकते रुजुता, की आपल्या शारीरिक सौंदर्याबरोबरच आपले विचार, आपलं ज्ञान आणि आपलं व्यक्तिमत्व हे खूपच महत्त्वाचं आहे, पण या गोष्टींकडे लक्षच दिलं जात नाही. हो, पण सोलापूरमध्ये गेली 7 वर्ष श्रीमती महाराष्ट्र ही सौंदर्य स्पर्धा भरवली जाते आणि त्यामध्ये मानकरी ठरणाऱ्या स्त्रियांना लेखी परीक्षा द्यावी लागते. यामध्ये भारतीय संस्कृती किंवा चालू घडामोडी याविषयीचे तुमचे विचार टिपले जातात. या वर्षीचा श्रीमती महाराष्ट्र हा मान मिळवला डॉक्टर शोभा शाह आणि डॉक्टर श्यामा मंत्री यांनी. या दोन्ही डॉक्टर मैत्रिणींचं अभिनंदन करूया. नव्या मनूचे नवीन नियम तयार होतात आणि जर आपल्याला समाजाबरोबर चालायचं असेल तर ते नियम स्वीकारायला सुद्धा लागतात. अगदी बरोबर. आता आपण बालसंगोपनाचंच उदाहरण घेऊया. बालसंगोपन आणि बाबा हे दोन शब्द अगदी विरोधी अर्थाचे असायचे, पण आजकाल घरोघरीचे बाबा मुलांना वाढवण्यासाठी हातभार लावतात. नक्कीच. डॉक्टर विक्रम शहा बाबा आणि बालसंगोपन याची माहिती देणार आहेत माझं सोनूलमध्ये. माझं सोनूला सदरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, कुठच्याही घरात बाळ जन्माला येण्याची चाहूल लागणं किंवा त्या घरात त्या बाळाचा जन्म होणं ही सगळ्यात आनंदाची घटना असते, पण खरी कसोटी लागते ते त्याच्या संगोपनात आणि ही जबाबदारी अर्थातच आईवर येऊन पडते. पण पुरुषांचा ह्याच्यात सहभाग नको का? किंवा जर बालसंगोपनात पुरुषांना सहकार्य करायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याचविषयी आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आणि याची माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर विक्रम शहा. नमस्कार. पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की बालसंगोपन ह्याच्याही सुरुवातीची एक पायरी असते, ती म्हणजे स्त्रीची गर्भावस्था. मग या गर्भावस्थेमध्ये पहिल्या 6 महिन्यात तिचा पती तिला कशी मदत करू शकतो? गर्भावस्थेत शारीरिक आणि मानसिक लेवलवर हॉर्मोन्समुळे बऱ्याच प्रमाणात शारीरिक बदल होत असतात आणि या बदलावामुळेच अगदी खूप चिडचिडाट होणे किंवा आनंदी होणे, अगदी रुसवे फुगव या अगदी एक्स्ट्रीम टोक्याच्या गोष्टीसुद्धा आरामात होऊ शकतात. तर या गोष्टी समजून घेणे खूप आवश्यक असते, त्याची भावनिक स्थिती समजणे आवश्यक असते आणि सकारात्मक भूमिका असणे, इट्स ओके आय कॅन अंडरस्टँड, या गोष्टीने पुरुषांचा त्याच्यामध्ये दृष्टिकोन असायला हवा. दुसरी गोष्ट, गर्भावस्थेत बऱ्याचदा घरातले ताणतणाव, नवरा बायकोमधले संबंध किंवा त्या दोघांमधले असलेले ताण ह्याच्यामुळे खूप भावनिक एनर्जी लूज होत असते आणि सगळ्यांनी एकत्र बसून ही एनर्जी आपण जर वाचवली आणि सगळं आपला ताणतणाव जर कमी केला आणि ती गर्भावस्थ्या बाळावर जर आपण कॉन्सन्ट्रेट केली तर गर्भावस्थेत गर्भाची वाढ उत्तम प्रकारे होऊ शकते. दुसरी, गर्भाच्या हॉर्मोन्समुळे बऱ्याचदा उलट्या उचमळणं, छाती जड वाटणं, ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे चक्कर येणं, झोपून राहावं असं वाटणं, या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. तर बऱ्याचदा थोडासा त्यातला त्यांना आराम मिळेल, घरातली बरीचशी कामं आपल्याला कमी करता येईल, या दृष्टिकोनाकडेही बघायला हरकत नसते. तिसरी गोष्ट, पहिल्या 4 महिन्यात शक्यतो शारीरिक संबंध टाळलेले बरे असतात, कारण गर्भ वाढत असतो, नाजूक असतो, नीट चिकटलेला नसतो, त्यामुळे शक्यतो बाहेरची बाहेरगावचे प्रवास किंवा घरातली हेवी कामं, घरातली साफसफाई किंवा घरातली कुठची रिपेरिंग किंवा रिनोव्हेशनची कामं ज्याच्यामुळे ॲलर्जी वाढू शकेल, त्रास होऊ शकेल,
या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. गर्भारपणातले शेवटचे 3 महिने आणि प्रत्यक्ष प्रसूती या वेळेला तिच्या पतीचा सहभाग काय असला पाहिजे? आता शेवटच्या 2-3 महिन्यात पोट वाढतं, डिस्कम्फर्ट जरा वाढायला लागतो, बाळाच्या हालचाली खूप जाणवतात, कंबरदुखी, पायात क्रॅम्प येणे, या गोष्टी अगदी बऱ्याचशा स्त्रियांना होतात असं आम्हाला आढळतं. तर अशांना काही मसाजचे पॉईंट्सचं तंत्र शिकून घेतले तर ह्याच्यातनं बराच आराम पडू शकतो. या काळात ब्रीदिंग टेक्निक, मेडिटेशन, योगा करते की नाही याच्यावरही लक्ष ठेवणे आवश्यक असते. ती बरोबर डॉक्टरने दिलेली गोळ्या घेते की नाही, म्हणजे हिमोग्लोबिन लेवलवरती राहील, सगळ्या सांगितल्या तपासण्या, बाळाची हालचाल याच्यावर लक्ष ठेवते की नाही तेही लक्ष ठेवणे आवश्यक असते. ह्याच्याचबरोबर सकाळ संध्याकाळ फिरायला घेऊन जाणे, जेणेकरून खालचे स्नायू सक्षम होतील, डिलिव्हरीच्या वेळी त्याचा वापर उपयोग होऊ शकतो. आता बाळाला घरी आणलं जातं, त्या नवजात अर्भकाची काळजी घेताना स्त्रीची अक्षरशः तारेवरची कसरत होते, मग या वेळेला तिचा पती तिला कशा प्रकारे मदत करू शकतो? आता डिलिव्हरीमध्ये बरीच शारीरिक आणि मानसिक एनर्जी गेलेली असते, थकवा असतो, नंतर दिवस रात्र ब्रेस्ट फिडिंग ह्याच्यामध्येही खूप एनर्जी जाते, बाळाची दुपटी बदलणे, बाकीचे प्रॉब्लेम्स ह्याच्याकडे लक्ष ठेवून मानसिक एनर्जी पण खूप जात असते. अशा वेळी जर पुरुषांनी ऑफिसमधनं आल्यानंतर जर 2 तास बाळाकडे लक्ष दिलं तर तेवढा वेळ ती स्वतःकडे बघायला आणि परत रिलॅक्स होऊन परत बाळाकडे बघायला निश्चितपणे ती बघू शकते. शास्त्रोक्त मसाज ही पद्धती आता तुम्ही नव्या पिढीतल्या पित्यांना शिकवताय, तर या पद्धतीचा फायदा काय? आता बऱ्याच ठिकाणी पद्धत असते, मसाज करणारी बाई घरी येते, बाळाला मसाज करून जाते, तेही चालू ठेवायला हरकत नाही. सकाळचा मसाज ती मसाजवाली बाई करू शकते, पण संध्याकाळचा मसाज हा वडिलांनीच करायला हवा किंवा घरच्या कोणी जवळच्यानी करायला हवा. याचं कारण असं आहे, मसाजचे फायदे जे आता परदेशात प्रयोगाद्वारे सिद्ध झालेलं आहे, मसाज केल्यामुळे बाळाची प्रतिकार शक्ती वाढते, इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी होतं, बाळाला झोप चांगली लागते, आणि ह्याच्याचबरोबर बाळा आणि बाळ आणि वडील ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन गॅपही कमी होते, जनरेशन गॅप कमी होऊन कम्युनिकेशन लेवल चांगली व्हायलाही निश्चितपणे मदत होऊ शकतो. दुसरं ज्याला आम्ही टच थेरपी म्हणतो, बाळात उघडं बाळ वडिलांच्या जर उघड्या छातीवर किंवा पाठीवर ज्याला आम्ही कांगारू पोझिशन म्हणतो अशा पोझिशनमध्ये घेतल्यावर वडिलांची उभी बाळाला मिळू शकते आणि त्याद्वारे बाळाची डेव्हलपमेंट पण निश्चितपणे चांगली होऊ शकते. बाळाचा आहार हे जनरली आईचं काम मानलं जातं, पण आताची परिस्थिती अशी आहे की पती पत्नी दोघंही कामावर जातात, मग अशावेळी आहाराची काळजी घेताना पतीने स्त्रीला कुठली कुठली मदत केली पाहिजे? पहिले 3 महिने तर ब्रेस्ट फिडिंगच असतं, पण फार क्वचित काही कारणामुळे ब्रेस्ट फिडिंग देणं शक्य नसेल किंवा दूध इनएडिक्वेट असेल तर कधी कधी टॉप मिल्क किंवा दुधाची पावडर हे देणं भाग पडतं. तर ते बाटल्या स्टरलाइज कसे करणे किंवा दुधाची पावडर दूध बनवून ते कसं पाजणे, ढेकर देणे, या गोष्टी तंत्र शिकून घ्यायला हरकत नसते, कारण तेही आपण नवरा बायको पती पत्नी दोघं मिळून ते करू शकतात. दुसरी गोष्ट, 4-5 महिन्यानंतर जेव्हा टॉप फीड चालू होतात किंवा बाहेरच्या गोष्टी चालू होतात जसं सूप, फ्रूट ज्यूस, भाताची पेज, खिमट, या गोष्टी कशा पाजायच्या ही आई बनवून जाऊ शकते ऑफिसमध्ये कामाला, आणि जर गरज लागली तर पती ते देऊ पण शकतात. वयाच्या साधारणतः 5-6 महिन्यानंतर बाळाला दात यायला लागतात, त्यामुळे अपचनाचा त्रास त्याला व्हायला लागतो, तो उभं राहायला लागतं, त्याच्यानंतर ते चालायला लागतं. अशावेळी घरातली जी सुरक्षितता असते त्याबद्दल त्या पतीने काय खबरदारी घेतली पाहिजे? 4-6 महिन्यानंतर जनरली उलट्या, जुलाब हे प्रॉब्लेम थोडेसे कॉमन बाळांना असू शकतात, तर अशावेळी बाळाला डॉक्टरांकडे मेडिकल चेकअपला घेऊन जाणे किंवा त्याची काळजी घेणं, औषधं सगळे व्यवस्थित समजून घेणे किंवा त्याचे डेंजर साईन काय आहेत की जेणेकरून काय प्रॉब्लेम झाला तर बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाणे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. घरात जर रोपं असतील, झाडी कुंडे असतील तर ते माती दगड ते बाळ खाऊ शकतं, तर त्या दृष्टीने ते उंचावर ठेवावेत किंवा बाहेर नेऊन ठेवावेत तेही आपल्याला बघता येतं. घरात काय पाळीव प्राणी असतील तर जेणेकरून ते वेगळे राहतील किंवा त्याची काय पर्यायी व्यवस्था करता येईल ते पण आपल्याला निश्चितपणे बघता येतं. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि बालसंगोपनामध्ये पुरुषांचा सहभाग कसा असावा याविषयी इतकी मोलाची माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल मानसी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. आता आजचा मानसीचा सल्ला, आपल्या मुलांचं भवितव्य आपल्याच हातात. आपल्या मुलांशी वागताना तुम्ही जर का सोशिकपणा दाखवलात तर मुलंही शांत आणि सहनशील होतात. मुलांची जर सतत टीका केली किंवा त्यांच्याशी उपहासानं बोललं तर त्यांचं व्यक्तिमत्व कोमेजून जातं आणि मग ती दबलेली आणि बुजरी होतात.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांचं कौतुक करा, म्हणजे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि दुसऱ्यांच्या गुणांची कदर करायलाही ती शिकतात. मुलांशी नेहमी खरेपणानं आणि प्रामाणिकपणानं वागावं, त्यामुळे मुलांना खऱ्या खोट्याची जाण येते आणि जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलतो. आता आपली भेट होणार आहे उद्या. नमस्कार.